गेल्या 6 महिन्यापासून तिथं पाणी सुटण्याचं नुकसान गंभीर आहे, कारण जी लाईन आहे ती खूप छोटी आहे. आप देख रहे हैं झीरो न्यूज. झीरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. नागरी समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याने माजी नगरसेविका नसीम खान साहेब शेख झाल्या संतप्त. इकरा कॉलनीतील रहिवाशांचे पाण्याचे हाल सतत तक्रारी करू नये, महानगरपालिकेचे दुर्लक्ष. इकरा कॉलनीतील रहिवाशी महिलांना 1 वर्षापासून पाण्याचा त्रास होत आहे. पाण्यासाठी इतरत्र वणवण फिरावे लागते. येथील पाईपलाईन छोटी असल्यामुळे कमी दाबाने पाणी येते, त्या कारणाने पाणी मिळत नाही. त्यामुळे नवीन पाण्याची मोठी लाईन टाकून मिळावी, जेणेकरून इकरा कॉलनीतील पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे करण्यात आली. मात्र परिसरातील नागरिकाबाबत समस्येवर चर्चा न करता उडवाउडीचे उत्तरे आयुक्तांनी दिल्याने नसीम शेख संतप्त झाल्या. परिसरातील नागरिकाबाबत समस्येवर चर्चा न करता उडवाउडीचे उत्तर आयुक्तांनी दिल्याने नसीम शेख यांनी काही काळ महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन मांडले होते. यावेळी मुबीना खान, सना पठाण, रुखसाना शेख, रजिया शेख इतर महिला उपस्थित होते. लवकरच परिसरातील पाण्याचा प्रश्न न सुटल्यास आक्रोश मोर्चा महानगरपालिकेवर काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पाणीपट्टीचा प्रश्न हा पूर्ण अहमदनगर शहराचा आहे. त्यांनी उद्देशून बोललेले आहे आम्हाला इथं